मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलंय. टोलच्या पारदर्शक व्यवहारांसाठी मनसैनिकांनी संघर्ष केला असंही अशा प्रकारच्या भावना या राज ठाकरेंनी व्यक्त केल्या. टोल नाक्यांची तोडफोड केली म्हणून टीका झाली. किमान मुंबईकर टोलमुक्त झाला, मनसेच्या आंदोलनाला यश आलं. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरील पोस्टमधून ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंची ही फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे, त्यांनी या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल मुक्ती मिळणार आहे. एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचं आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत तिथे रस्ते टोलमुक्त हवेत. या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली, यावरून आमच्यावर टीकाही झाली. किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. मनसैनिकांनो, यापुढे टोलच्या आंदोलनाचं काय झालं असं कोणी विचारलं तर मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा.